गरजेवरती पोहोचे पण विपुल पाव वासुदेव गेंदबाजी मार्के पहले टॉस जीतकर गेंदबाजी करने का फैसला दरियावर्ती मोजेबाज टीम का और बल्लेबाजी के लिए आमंत्रित किया मैदान के बीच में स्टार झुंड पर टीम को। और इस दरमियान एक पारदर्शी गते सन्मान्य दशरथ सदाशिव साटेलकर साटेलकर यांच्याकडून पहिल्या ओव्हर मध्ये चौकार किंवा षटकार खेचला तर त्यांच्याकडे 100 रुपये 5 चेक पहली गेंद और पहली गेंद के ऊपर बिल्कुल जाएगी श्रीकांत के पल्ले से गेंद सिमर के पार 4 रनों के लिए और 4 रनों के शायद यहाँ पर इस पार्थिव का स्वीकार करते हुए बिल्कुल दशरथ सदाशिव साटेलकर जिनके ओर से 100 रुपए का इनाम लगाया था इस मैदान के बीच में जो पहली ओवर में पहला जो वह छक्का लगेगा उसके लिए 100 रुपए का इनाम। विशाल गावडे तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल ते कृपया कॉम्पस मध्ये यायचे। दुसरी गेंद बहुत ही बढ़िया गेंद बल्ले और गेंद के बीच कोई संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तानों में पकड़ कोई रन से पकड़ कोई नुकसान से बिंदी गेंद की समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर। पावर प्ले का पहला ओवर सीमित 5 ओवर का ये मुकाबला और इस 5 ओवर में किस प्रकार की गेंदबाजी रहेगी किस प्रकार की बल्लेबाजी रहेगी श्रीकांत के लिए गेंद फिर एक बार उठाया काफी देर तक गेंद हवा में खिलाड़ी आएंगे गेंद के लिए फुल पावर। यहाँ पर दोनों भाई भाई देखो कैच के लिए मौका जरूर बना था और शायद थोड़ा सा फॉर्मलिंग हुई लेकिन बैकअप बहुत ही बढ़िया विपुल का। बाय बाय टाटा गुड बाय प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ बाय बाय। नए बल्लेबाज मैदान के बीच में हार्ड हिटर बल्लेबाज मिस्टर बबलू गावड़े मैदान के बीच में घरेलू मैदान है बिल्कुल पूरे दायजा रहेगा इस मैदान का। देखते लेदर क्रिकेट में बहुत बड़ा काम करते हैं लेकिन इस मैदान के ऊपर टेनिस क्रिकेट में क्या करेंगे अपने गांव की टीम के लिए सभी दर्शक बिल्कुल इस मुकाबले के देखने के लिए। गेंद ऑप्टिकल की बाहर रखने की कोशिश बल्ले और गेंद के बीच खास तौर पर संपर्क नहीं हो सका और यहाँ पर देखो बिंदी गेंद के समाप्ति स्कोर कार्ड के ऊपर कुल मिलाकर 4 गेंदों का खेल हुआ समाप्त। पहला चौका लगा श्रीकांत ने लेकिन उसके बाद 3 गेंदें बिंदी निकलती हुई ब्लॉकर में डालने का प्रयास खोद के निकाला कारपेट के सारे सिंगल और मुकम्मल फील्डिंग बहुत ही बढ़िया और यहाँ पर सिंगल के तहत बिल्कुल बहुत देर के बाद 5 रन स्कोर कार्ड के ऊपर कोई मिलाकर 5 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होते हुआ 4 चेंडों पर बिल्कुल जिनको न्यूनता मिला पहले बल्लेबाजी करने का तो बल्लेबाजी करते हुए कम से कम 50 रन तक पहुंचने की कोशिश करेंगे पहले बल्लेबाजी करते हुए 4 झेंडों पर। लेकिन फिर एक बार खोज के निकाला हुआ शॉट अपने फोर्स में बहुत ही बढ़िया यहाँ पर फील्डिंग का मुद्दा यहाँ पर पेश करते हुए वासुदेव कुल मिलाकर 6 गेंदों का खेल यहाँ पर समाप्त होते हुआ 6 गेंदों के समाप्ति के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर 5 रन स्कोर कार्ड के ऊपर दरियावर्ती मोचेवर की अगर बात की जाए क्रिकेट संघ विनंती आहे की या ठिकाणी यायचं आहे आपला या ठिकाणी सन्मान केला जातो या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल आकर्षक सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय। चलेंगे फिर एक बार मैदान की विमेन दरियावर्ती मोचेवा टीम की ओर से गेंदबाजी मार के ऊपर मिस्टर विपुल पवार गेंदबाजी मार के ऊपर जो विपुल सिंधु स्तर पर बहुत ही बढ़िया प्रदर्शन करते हैं टेनिस क्रिकेट में आज अपने गांव की टीम के लिए मैदान के बीच में बहुत दिनों बाद ये मुकाबले में इस अपने गांव की टीम के नजर आते हुए सिंह नजर मुकम्मल किया पहले गेंद के ऊपर। अगर बात की जाए विकेटों के पीछे एक अनुभव के साथ जगन्नाथ खवणेकर एक दशक जिन्होंने इस टीम ने अपना धुन पर जताया हर एक पंचकोशों में दशकोशों में अपने गाँव का नाम
पहुंचाया वो दर्यावती मोचवा टीम और उनका जब नेतृत्व करते थे बिल्कुल जगन्नाथ खोनेकर। इसी बीच अतिरिक्त रन फाइट के तहत अपर गया, फाइट कर चला, लेग टिक की हल्की सी बाहर निकली गेंद और अंपायर ने वहां पर दंडित कर दिया। एक रन के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन स्कोर कार्ड के ऊपर। फिर एक बार चले गेंदबाजी मार्ग पर अंपायर के बाई ओर से गेंदबाजी, फिर एक बार लेग टिक के बाहर रखी हुई गेंद, फिर एक बार अंपायर अमर तरफ बुढ़ेंगे, एक और एक अतिरिक्त रन खाते में जोड़ा जाएगा और एक रन के तहत बहुत देर के बाद 7 रन स्कोर कार्ड के बाद ऊपर नजर आते हुए मठ क्रिकेट संघ विनंती आहे आपण या ठिकाणी यायचं आहे। मठ क्रिकेट संघ आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल। मठ क्रिकेट संघ विनंती आहे या ठिकाणी या, आपला या ठिकाणी सन्मान होतोय। सिंगल रन मुकम्मल यहाँ पर, सिंगल डबल के ऊपर निर्भर रहेंगे। अच्छी गेंदों को सम्मान और खराब गेंदों को आसमान देखना ये कोशिश रहेगी स्टार झंडोबा टीम की। लेकिन गेंदबाजी मार्ग की बात की जाए विपुल पवार एक घातक गेंदबाज है, कतराना गेंदबाज है, तेज तर्रार गेंदबाज है, उनके पास भी वेरिएशन है तो देखेंगे किस प्रकार की गेंदबाजी। पहली दो गेंद बिल्कुल वाइड निकले लेग टिक के, काफी बाहर पिच की गई लेकिन उसके बाद वापसी करने का प्रयास। फिर एक बार विपुल चले अपने ओर से चौथी गेंद लेकर अंपायर के दाई ओर से, ये देखो चप्पल होकर खेलने का प्रयास, झाड़ू चाट लगाने का प्रयास जरूर कर रहे थे लेकिन बल्ले और गेंद के बीच संपर्क नहीं, गेंद विकेट कीपर के दस्तानों में बगैर कोई रन से बगैर कोई नुकसान से। इस बार आड़े बल्ले के साथ घुमाया बिल्कुल एक चाबुक शॉट, सिंगल रन मुकम्मल करेंगे दूसरे का प्रयास जो कि मरा और यहां पर दूसरा रन मुकम्मल करते हैं दोनों बल्लेबाज। बहुत ही बढ़िया यहां पर शॉट लगा था, लोअर फुल टॉस वाली गेंद थी लेकिन और अगर ताकत लगाते तो बिल्कुल गेंद बिल्कुल सीमा रेखा पार पहुंच जाती। दो रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 10 रन स्कोर कार्ड के ऊपर, कुल मिलाकर 4 गेंदों का खेल यहां पर समाप्त होता हुआ 11 रन स्कोर कार्ड के ऊपर, कुल मिलाकर 4 गेंदों का खेल यहां पर समाप्त होता हुआ। यह बेहतरीन गेंद थी बिल्कुल विकेट कीपर के दस्तानों में। बबलू के लिए खुशखबरी है, छक्के के लिए 100 रुपए का इनाम दीपक पालकर सर की ओर से, अगर ये छक्का लगाते पूरे इनिंग में तो 100 रुपए का इनाम। शॉट पिच के यहाँ पर मौका जरूर था बिल्कुल 100 रुपए का इनाम हासिल करने का और टीम का स्कोर कार्ड बढ़ाने का, एक आसान सा मौका जो था, अपने आप को कोसेंगे जरूर क्योंकि ऐसा मौका विपुल पवार बार बार देते नहीं, जो मौका दिया गया था जो तोहफा दिया गया था उसका यहाँ पर स्वीकार करना चाहिए था। 11 रन स्कोर कार्ड के ऊपर, 12 गेंदों का खेल हुआ समाप्त, 11 रन स्कोर कार्ड के ऊपर डीजे डीजे डीजे। या मैदानावर एक सुरेख झेल आणि त्या सुरेख झेलासाठी चेतन पालकर यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक घेत आहे, हे पैसे देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय। चिन्मय तेरेखोलकर या ठिकाणी या, आपला या ठिकाणी सन्मान केला जातोय। 2 षटक सुरेख षटक या मैदानावर आणि त्यानंतर 6 धावांची खेळी या मैदानावर चिन्मय तेरेखोलकर या ठिकाणी यायचंय, आपलाही या स्पर्धे दरम्यान सन्मान केला जातोय। मागच्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कुल मिलाकर 14 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। पहले दो गेंदों का खेल हुआ समाप्त, सुशांत गेंदबाजी मार्ग के ऊपर अपर के भाई वहां से गेंदबाजी कर रहे, सामने बबलू गावड़े एक धाकड़ बल्लेबाज है, एक विस्फोटक बल्लेबाज है लेकिन अब तक हाथ खोलने का मौका नहीं दिया बल्ले गेंदबाजों ने। यह गेंद बहुत ही बढ़िया, फिर एक बार बिल्कुल शरीर के ऊपर निकलते हुए गेंद, शायद बल्ले का चुम्मा लेकर शरीर के ऊपर टिक रहा है गेंद। बेहतरीन गेंदबाजी, कसावट भरी गेंदबाजी, सुशांत की 3 गेंदों का खेल अभी तक समाप्त होता हुआ लेकिन बबलू से बल्ले से अभी तक एक फुल टॉस का मौका यहाँ पर। फिर एक बार
सिंगल रन मुकम्मल, दूसरे का प्रयास रहेगा जोखिम भरा। और यहाँ पर देखो दूसरा रन मुकम्मल, दो बार जरूर मौका मिला था बबलू को बड़ा शॉट लगाने का, यह भी गेंद बहुत ही बढ़िया थी एक लॉफ्टी स्ट्रोक लगाने के लिए, एक बड़ा शॉट लगाने के लिए, लेकिन वहां पर फायदा उठा ना सके बल्लेबाज। शायद बबलू को कोशिश करनी होगी यहाँ से गियर चेंज करना, क्योंकि तीसरा ओवर जो कि प्रगति पर चलता हुआ, और एक आध बड़ा शॉट की तलाश, फिर एक बार बल्ले का चुम्मा लेमन कर लेकर गेंद निकली बिल्कुल। कुल मिलाकर 11 रन 11 गेंदे यहाँ पर बबलू ने फेस की, लेकिन अभी तक एक बड़ा शॉट नहीं लाया। यहाँ पर देखो फिर एक बार फुल टॉस, गेंद बार बार बिल्कुल गलती कर रहे हैं, वहां पर फेस का पहले बल्ले का फेस पहले बिल्कुल नीचे कर रहे हैं। बबलू च्या षटकार साठी पारितोषिक घेत आहे बबलू गावडे यांनी जर षटकार लगावला तर चेतन पालकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे, चेतन पालकर कडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे बबलू गावडेच्या षटकारासाठी। बिल्कुल इनाम इथे बहुत सारी आहे, लेकिन बबलू गावडे जब छक्के लगाएंगे तब ना बिल्कुल फेस बंद कर देते पहले से, बिल्कुल जब गेंद को देखते बिल्कुल बल्ले का फेस बंद कर देते, और कारपेट के सारे चोट खेलने के पहले यानी कि दौड़कर निकालने की क्षमता उनकी है बहुत, लेकिन यहाँ पर बड़े शॉट की तलाश करनी होगी, यहाँ पर रन बनाने होंगे, क्योंकि सामने विपुल पवार जैसे जगन्नाथ खोने का जो ताबड़तोड़ बल्लेबाज है, तो आपको रन बनाने पड़ेंगे, बड़े शॉट के लिए जाना पड़ेगा। ऑफ टिक के रिदन में अभी तक एक भी गेंद नहीं है, सब गेंदे बिल्कुल लेग टिक के रिदन में, क्योंकि स्क्वायर लेग और स्काउ कॉर्नर के ऊपर खेल रहे। इसी बीच फिर एक बार कारपेट के सारे सिंगल रन मुकम्मल, चौथे ओवर की शुरुआत होती हुई। रुको जरा, पब्लिक थोड़े से खामोश नजर आते हैं मैदान में, शायद पूरे ओवर खेल के जाएंगे जरूर, लेकिन बड़े शॉट की जो तलाश है दर्शक देख रहे हैं। यहाँ पर फिर एक बार मौका ही बना था, सिंगल रन मुकम्मल करेंगे, दौड़ने में बहुत कुछ तेज तर्रार जरूर है, लेकिन 22 की तरफ यहाँ पर एक और एक रन मिलता हुआ, एक रन के साथ पारी का स्कोर आगे बढ़ेगा 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। प्रताप अब मात्र स्ट्राइक के ऊपर बल्लेबाजी करते हुए कदमों का इस्तेमाल, आगे आकर खेलने का प्रयास, लॉफ्टेड कवर का इस्तेमाल, खिलाड़ी गेंद के नीचे, विकेट नंबर 3, 2 बैक टू द पवेलियन। यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आणि बबलू गावडेने षटकार ठोकला तर चेतन पालकर यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक। ये देखो इसे कहते हैं शेर की दहाड़, पहले गेंद के ऊपर तोरल के ऊपर से काउंटर के ऊपर से गेंद जाएगी सीमा रेखा पार 6 रनों के लिए, यह बेहतरीन स्ट्रोक है, ऐसी बल्लेबाजी होनी चाहिए थी बबलू की, जो अपेक्षा थी दर्शकों की, लेकिन अभी तक वो उस अपेक्षा के ऊपर खरे नहीं उतर सके। हेलो हेलो अक्षय जग्गूने षटकार ठोकलाय, कमलेश गावडे यांनी खिशात हात घालायला हरकत नाही, 100 रुपयाचं पारितोषिक, प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये, 100 रुपयाचा पारितोषिकाचा मानकरी होतोय। और एक शॉट बिल्कुल वन बाउंस खिलाड़ी के हाथ में, सिंगल रन मुकम्मल करेंगे दोनों बल्लेबाज, और सिंगल के तहत स्ट्राइक रोटेशन, अब मात्र बबलू के ऊपर निगाह है सभी खिलाड़ियों की, सभी दर्शकों की, सभी आयोजनकर्ताओं की, क्योंकि एक अहम बल्लेबाज जिस बल्लेबाज ने अभी तक बल्ले का फेस नहीं खोला है, बड़े शॉट के लिए गए नहीं, बिल्कुल कोशिश नहीं हुई बिल्कुल बबलू की, कारपेट सारे खेलने का प्रयास, सिंगल रन मुकम्मल, सिंगल डबल के ऊपर निर्भर रह रहे, बिल्कुल आखिरी ओवर तक खेलने का इरादा है मैदान में। इसी बीच स्कोर कार्ड आगे बढ़ता हुआ, कुल मिलाकर 28 रन स्कोर कार्ड के ऊपर, 3 ओवर का 4 ओवर का खेल हुआ समाप्त, 28 रन स्कोर कार्ड के ऊपर, आखिरी ओवर का खेल बाकी, क्या आखिरी ओवर में 2-3 बड़े शॉट लगाएंगे दोनों बल्लेबाज, क्योंकि पहले से
मैदान में टिके हुए बिल्कुल दोनों बल्लेबाज। अब मात्र बबलू के ऊपर जिम्मेदार रहेंगे एक दो बड़े शॉट की, क्योंकि टेस्ट ने यानी कि थोड़ा सा पुअर स्कोर कार्ड नजर आता हुआ। जग्गू गावडेच्या षटकारीसाठी सन्माननीय दाजी गावडे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक घेत आहे। धन्यवाद। चिन्मय तेरेकुलकर याचा सन्मान केला जातोय। मी सन्माननीय कमलेश गावडे आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्त्या सन्मान करायचा आहे। मागच्या सामन्यातील सामनावीर चिन्मय तेरेकुलकरचा या ठिकाणी आकर्षक चषक देऊन या ठिकाणी सन्मान केला जातोय। परवाडा वर्सेस आजगाव संघ, दोन्ही संघाच्या संघटकांना विनंती करतो कृपया कॉम्बॉक्स पाशी यायचे। लीला लीलू नये बल्लेबाज मैदान के बीच में, सिंगल डबल मुकम्मल, अनंत का सिंगल डबल के ऊपर निर्भर। पहले गेंद के ऊपर एक चौका, उसके बाद जगन्नाथ के बल्ले से एक छक्का, लेकिन उसके बारे अगर बात की जाए सिंगल डबल के ऊपर निर्भर रह रहे हैं मैदान में। बड़े शॉट की तलाश अभी तक जारी है। पटकी भी गेंद यहाँ पर कवर के निर्धार में, लॉफ्ट हेड कवर रेखा का इस्तेमाल, फिर एक बार गेंद वन बाउंस टू बाउंस सीमा रेखा पार, 6 रनों के लिए। पर एक तो बड़े शॉट और 3 गेंदों के ऊपर लगते तो बिल्कुल मजा आएगा मुकाबले में। फिर एक बार चले ये गेंद, फिर एक बार लोअर फुट वाली गेंद थी, कार्पेट के सारे खोज के निकला, सिंगल दर मुकम्मल करके दूसरे का प्रयास रहेगा। यहाँ पर दोनों बल्लेबाज तेज तर्रार है मैदान के बीच में, दूसरा रन आसानी के साथ मुकम्मल किया दोनों बल्लेबाजों ने और 2 रनों के तहत पारी का स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी हो गए दो का खेल बाकी मैदान में। स्ट्राइक के ऊपर जगन्नाथ जग्गा डाकू, इसी बीच सिंगल रन मुकम्मल, सिंगल डबल सिंगल डबल सिंगल डबल मुकाबला चल रहा है। बड़े शॉट की तलाश अभी तक जारी है। आखिरी गेंद का खेल बाकी है, आखिरी गेंद के ऊपर फिर एक बार लीलाधर गावड़े कुछ कर पाएंगे, बड़े शॉट के लिए जाएंगे टावटरों बल्लेबाज के लिए जाना जरूर जाते हैं, लेकिन अभी तक खामोश है। आखिरी गेंद के ऊपर प्रयास करना होगा एक आध बड़ा शॉट स्कोर को ठीक ठाक करने के लिए। बल्ले का चुम्मा लिया और सीधा बिल्कुल विकेट कीपर के दस्तानों में, विकेट नंबर 4।
सलामीची जोडी श्रीकांत आणि प्रताप श्रीकांत आणि प्रताप ही सलामीची जोडी मैदानामध्ये वैयक्तिक चार धावा श्रीकांत आणि दुसऱ्या बाजूने चार चेंडूचा सामना करत दोन धावा मैदानामध्ये प्रताप करतोय. त्यानंतर मात्र बबलू गवडे 15 चेंडूचा सामना करतोय 11 धावा या मैदानावर. त्यामध्ये जगन्नाथ गावडे सुरेख फलंदाजी मैदानावर 5 चेंडूंचा सामना करत 14 धावा एक षटकार आणि एक चौकार जगन्नाथच्या बॅटमधनं पाहायला मिळतोय. आणि लीलाधर 2 चेंडूचा सामना करत एक महत्वपूर्ण धाव मैदानावर जमवतोय. दुसऱ्या मैदानाने गोलंदाजीचा विचार केला तर वासुदेव नावाचा गोलंदाज 5 धावा खर्च करतोय. विपुल पवार 6 धावा मैदानामध्ये खर्च करत 2 महत्वपूर्ण बळी. त्यानंतर सुशांत 7 धावा, वासुदेव आपल्या षटकामध्ये 10 धावा खर्च करतोय आणि भावेश नावाचा गोलंदाज आपल्या षटकामध्ये 8 धावा खर्च करत 2 महत्वपूर्ण हादरे समोरच्या संघाला देतोय. तब्बल जमवत आहेत 35 धावा धावफलकावर. 36 धावांचं आव्हान असेल ते दर्यावर्दी मोचेमाड संघाकडे. दर्यावर्दी मोचेमाड संघाची सलामीची जोडी स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय लीलाधर आणि स्ट्रायकिंग एंडला सज्ज होतोय सुशांत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला त्याचा संघ साथीदार अमर ही जोडी असेल मैदानात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज लीलाधर पाहायला मिळतोय. पहिलं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं षटक, 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांमध्ये जमवायचे आहेत 36 धावा. 30 चेंडू 36 धावांचं आव्हान. षटकातील पहिला चेंडू लोवर फुल टॉस चेंडू, चेंडूला भिरकावून दिला गेला मिड विकेट रिजन मध्ये वन बाउ चेंडू आला सी बा रेषा पार. क्रिकेट होय पार, टायमिंग सही तो सब कुछ सही, चेंडू होतोय पर रात मिळतोय धावाचा. स्पष्ट केले आपले मनसोबे या मैदानावर स्पष्ट केले आहेत. दुसऱ्या बाजूने गोलंदाजाला कमबॅक करावा लागेल. षटकात दुसरा चेंडू पुन्हा एकदा लोवर फुल टॉस चेंडू, यावेळी मात्र एक सुरेख फटका पाहायला मिळतो इन साइड आउट चा देखणा फटका सुशांतच्या बॅट मधनं चेंडू जातोय सी मा रेषा पार षटकार. धावा खर्च करतोय लीलाधर नावाचा गोलंदाज. यावेळी मात्र सुरेख फटका या घुटना टेक तमाशा देखा आणि रिव्हर्स स्वीपचा देखणा फटका पाहायला मिळतोय. फलंदाज सुशांतच्या बॅट मध्ये जवळपास चेंडू जातोय सी मारे पाठवा. दोन्ही संघ विनंती आहे आपल्या संघाचे कर्णधार या ठिकाणी पाठवा. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित होत आहेत. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपले कर्णधार या ठिकाणी या. फटका पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि ऐन मोक्याच्या क्षणी मात्र हा चेंडू मातृभूमीला दान करण्यात येतोय. मिड विकेट कडे प्रोटेक्शन होतं आणि झेल घेण्याची सुद्धा संधी होती मात्र ही संधी हुकली जाते. परिणामी दोन अंतरिम चेंडू असेल बाकी या अंतरिम चेंडूवर पुन्हा एकदा हलक्या हाताने तटवण्याचा झालेला प्रयत्न. क्षेत्ररक्षक पहिल्या प्रयत्नात थोडासा फंबल होतोय आणि जोपर्यंत चेंडूची परती होते तोपर्यंत मात्र ही दुहेरी धाव आणि या दुहेरी धावाने सांख्यिक धावसंख्या वधारली जाते.
गोलंदाजी मार्गावर गोलंदाजा जग्गू पाहायला मिळतोय. एका षटकाचा खेळ होतोय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 18 धावा आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडला अमर नावाचा फलंदाज असेल सज्ज. हलक्या चेंडूला स्पेअर केला, चेंडू हवे क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. यावेळी मात्र एकेरी धाव आणि या एकेरी धावामुळे सांघिक धावसंख्या वधारली जाईल. 19 धावा एक चेंडूचा खेळ होतोय समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 19 धावा आपल्याला पाहायला मिळते. सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये जग्गू नावाचा गोलंदाज करताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं षटक थोडस महागडं षटक लीलाधरच्या माध्यमातून पाहायला मिळालं होतं. फुलटॉस चेंडू पाहायला मिळाले होते आणि या फुलटॉस चेंडूचा समाचार निश्चितपणे फलंदाज सुशांतने घेतला होता. यावेळी मात्र सुशांत नावाचा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला असेल सज्ज. पंचांचा इशारा पुन्हा एकदा सामना सुरू होण्याचा असेल. पंचांचा विनंती आहे सामना लवकरात लवकर चालू करून घ्या. षटके पुढील चेंडू हलक्या त्याने स्टीअर करण्याचा झालेला प्रयत्न निश्चितपणे. ऑफसाइडच्या दिशेने चेंडूला खेळण्याचा झालेला प्रयत्न, मात्र प्रयत्न यावेळी प्रयत्न राहतोय. परिणामी निर्धाव चेंडूची सांगता धावफलकावर होत सांघिक धावसंख्या स्थिरवली जाते. 19 धावा दोन चेंडूच्या सांगते अखेरीस 19 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील असेल तिसरा चेंडू. सुरेख बदलीचा चेंडू, ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, कोदून काढलेला फटका लीलाधर चेंडूवर येतोय. चेंडूची परती करतोय डी बॉय डिश लॉंग ऑन द रिझन मध्ये. लीलाधर आहे, प्रोटेक्शन आहे आणि जोपर्यंत एकेरी धावेची मोहर या चेंडूवर लागते एकेरी धावामुळे सांघिक धावसंख्या वधारली जाते 20 धावा धावफलकावर. तीन चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या धावफलकावर 20 धावा. षटके चौथा चेंडू यावेळी मात्र हलक्या हाताने चेंडूला तटवून काढतोय फलंदाज श्रीकांत चेंडूच्या मागे. जोपर्यंत चेंडूवर जातोय चेंडूची भरती करतोय तोपर्यंत एकेरी धाव आणि या एकेरी धावेने सांख्यिक धावसंख्या वधारली जाते 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. सुरेख गोलंदाजी यावेळी मात्र जग्गू नावाच्या गोलंदाजी पाहायला मिळते. 4 चेंडूंचा होतोय खेळ समाप्त. अंतरिम 2 चेंडूंचा असेल खेळ बाकी आणि या अंतरिम 2 चेंडूवर निश्चितपणे मोठा फटका खेळण्याचा असेल फलंदाज सुशांतचा मानस, कारण पहिल्या षटकामध्ये आपण सुशांतची या मैदानावर बहारदार फलंदाजी पाहिली होती. आडव्या बॅटने फटका खेळण्यासाठी प्रयत्न तर झाला होता. बॅट आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. बाकीचे सुपस्कार पूर्ण केले जात आहेत यष्टीरक्षकाकडनं. निर्धाव चेंडूचे होते सांगता आणि या निर्धाव चेंडूच्या संगतीमुळे सांघिक धावसंख्या स्थिरावली गेली आहे 21 धावा धावफलकावर. यावेळी मात्र निश्चितपणे दिशाहीन गोलंदाजी. पंचांचे दोन्ही हात होते समांतर. चेंडू पाहायला मिळतोय अवांतर आणि या अतिरिक्त एका धावामुळे सांघिक धावसंख्या वधारली गेली 22 धावा धावफलकावर. आतापर्यंत सुरेख गोलंदाजी चालली होती मात्र या चेंडूवर दिशाहीन बरकटणारी गोलंदाजी गोलंदाज चक्कूच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकाची सांगता करणारा अंतरिम चेंडू असेल बाकी आणि अंतरिम चेंडूवर फलंदाज सुशांत असेल स्ट्रायकिंग एंडला. लोवर फुलटॉस चेंडू, या चेंडूवर मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न झाला होता. पॅट आणि चेंडूचा मोठासा काही संपर्क होत नाही मात्र एकेरी धावेमुळे या षटकाचे होईल सांगत आहे. 2 षटकाचा खेळ पडतोय माघारी. करायचा 36 धावांचा पाठलाग आणि 36 धावांचा पाठलाग करताना उचेमाड संघ जमवतोय 2 षटकाच्या सांगते अखेरीस बिनबाद 23 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज घुले आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा इशारा येतो व्हाईटचा. व्हाईट आणि बायच्या स्वरूपात मिळालेली ही 1 धाव 2 धावा आणि या 2 धावेने सांख्यिक धावसंख्या वधारते 1-0. आडव्या बॅटने फटका खेळण्यासाठी झालेला प्रयत्न. एकेरी धाव मैदानावर पाहायला मिळते आणि या एकेरी धावामुळे सांघिक धावसंख्या वधारते
25 धावा दाखल कवर षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात होतील समांतर अतिरिक्त एका धावेची पडलेली भर आणि अतिरिक्त एका धावेने सांघिक धावसंख्या मात्र वधारली जाते वारंवार मात्र अवांतर चेंडू फेकताय घुले नावाचा गोलंदाज षटकातील पुढील चेंडू यावेळी मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू चेंडूला भिरकावून दिलं गेलं लॉंग ऑन रिजन मध्ये प्रोटेक्शन आहे लीलाधर जोपर्यंत चेंडूवर येतोय चेंडूची भरती करतोय तोपर्यंत फक्त एकेरी धाव आणि या एकेरी धावामुळे सांघिक धावसंख्या वधारली गेली आहे 27 धावा धावफलकावर 36 धावांचा करायचा आहे पाठलाग आणि 36 धावांचा पाठलाग करताना सुरेख फलंदाजी या मैदानावर दोन फलंदाजांची पाहायला मिळते सुशांत आणि अमर ही सलामीची जोडी बिन्नीची जोडी आक्रमक ढाच्याची जोडी आज मैदानामध्ये कुठेतरी ब्रेक थ्रू मिळवावा लागेल संघ थोडासा अडचणीत आहे स्टार झेंडोबा संघ आणि इथून बाहेर काढावं लागेल अडचणीत ब्रेक थ्रू घेण्याची संधी होती संधी निर्माण सुद्धा झाली होती मात्र ऐन मुकेच्या क्षणी हा झेल मातृभूमीला दान होतोय परिणामी निर्धाव चेंडूचे होते सांगता मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळतोय सांघिक धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 28 धावा सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये पहिले चेंडू अवांतरानं नक्की होते मात्र त्यानंतर थोडस लांबलेल्या षटकामध्ये फलंदाजांना बांधून न ठेवलं गेलं गोलंदाज घुलेच्या माध्यमातून दुसऱ्या बाजूने मात्र ब्रेक थ्रूची आवश्यकता असेल स्टार झेंडोबा क्रिकेट संघाला वापसी करायची असेल तर निश्चितपणे एखाद दुसरा विकेट मैदानावर घेणं अति महत्वाची बाब आहे कारण दोन फलंदाज आता मैदानामध्ये पूर्णपणे सेट झालेले पाहायला मिळतात रनआउटची संधी होती आणि ऐन मोक्याच्या क्षणी ही संधी सुद्धा गमावतायत सुरेख पद्धतीची फेकी पाहायला मिळाली होती जगन्नाथ गावडे चेंडूवर येतोय चेंडूची भरती करतोय आणि तोपर्यंत मात्र दुहेरी धाव आणि या दुहेरी धावामुळे सांघिक धावसंख्या वधारली गेली 30 धावा धावफलकावर ज्यावेळी मात्र स्वतःसाठी जागा बनवून खेळण्याचा झालेला प्रयत्न फसला जातोय परिणामी चेंडू जातोय 4 धावांसाठी आणि 4 या धावसंख्येने सांघिक धावसंख्या वधारली जाते 34 धावा धावफलकावर 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त सांघिक धावसंख्या 34 धावा आता मात्र आवश्यकता असेल 2 धावांची हा सामना जिंकण्यासाठी मुचेमाड संघाला आवश्यकता आहे 2 धावांची 3 धावांची हलक्या हाताने चेंडूला स्पियर केलं गेलं एकेरी धाव घ्यावी आणि सामना हा जिंकावा हा इराद्याने दोन्ही फलंदाज खेळताना आपल्याला पाहायला मिळतील नाम मात्र फक्त एका धावेची असेल आवश्यकता स्कोर इज लेवल 36 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत सामना जिंकण्यासाठी 37 धावांचं होतं आव्हान आणि मुचेमाड संघ बिनबाद 36 धावा धावफलकावर पाहायला मिळतोय आणि एम एस धोनी स्टाईलमध्ये हा सामना संपवला जातोय सुशांतच्या बॅटमन एक मोठा फटका 6 धावांसाठी आणि बिनबाद हा सामना दर्यावर्ती मोचेवाड संघ या सामन्यामध्ये विजय संपादन करतोय मोचेवाड संघ आपल्या हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीत असतील शुभेच्छा
मानसिन या जाते सन्मान घेऊ.